भारताला जागतिक बाजारातल्या गव्हाचा तुटवडा भरून काढण्याची संधी आहे. जगातल्या प्रमुख खरेदीदार देशांची गव्हाची गरज भारत भागवू शकतो असं केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे सचिव सुधांशु पांडे यांनी सांगितलंय. रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत पांडे म्हणालेत की भारतीय बाजारात गव्हाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, तसंच गहू आयात करणाऱ्या देशांची गरज पूर्ण करण्याच्या स्थितीत भारत आहे. रशिया युक्रेन युद्ध सुरू होऊन एक महिना उलटून गेला. या युद्धामुळे काळ्या समुद्रातली वाहतूक विस्कळीत झाली, त्यामुळे जागतिक बाजारपेठेत गव्हाची टंचाई भासते. दुसरीकडे भारतात यंदा गव्हाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाज आहे. भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा गहू उत्पादक देश असून युक्रेन हा प्रमुख गहू उत्पादक देश आहे. पण रशियाच्या आक्रमणानंतर युक्रेनची गहू निर्यात ठप्प झाली आहे, त्यामुळे दक्षिण आशिया, आग्नेय आशिया, युरोप, पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची अतिरिक्त गव्हाची मागणी पूर्ण करण्यासाठी भारत हा एक प्रमुख पुरवठादार देश म्हणून पुढे येऊ शकतो. सध्या भारतात गव्हाची कापणी सुरू आहे. यावर्षी देशात विक्रमी 111.32 लाख टन गहू उत्पादन होण्याचा अंदाज आहे. सलग 6व्या हंगामात देशात गव्हाचं अतिरिक्त उत्पादन झालेलं आहे. गव्हाचं गरजेपेक्षा जास्त उत्पादन होत असल्यामुळे केंद्र सरकारवर खरेदीचा ताण येतो. सार्वजनिक वितरण प्रणालीतून म्हणजेच रेशन दुकानातून गरीब नागरिकांना स्वस्तात गहू वाटप केला जातो. त्यासाठी सरकार हमी भाव देऊन शेतकऱ्यांकडून गहू खरेदी करतं. त्यासाठी 250 लाख टन गव्हाची आवश्यकता असते. पण गेल्या वर्षी सरकारनं देशातल्या शेतकऱ्यांकडून 433.4 लाख टन गहू खरेदी केला. या वर्षी मात्र चित्र बदललंय. गव्हाची सरकारी खरेदी घटण्याची शक्यता आहे, कारण जागतिक बाजारपेठेत गव्हाचे दर वाढल्यामुळे खासगी व्यापारी हमीभावापेक्षा जास्त दर देऊन शेतकऱ्यांकडून गहू खरेदी करतात. सध्या त्यांच्याकडून प्रति क्विंटल 2015 रुपयांनी गव्हाची खरेदी होतीये. आम्हाला सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी आवश्यक गहू खरेदी करावा लागेल, त्यानंतर उरलेला गहू निर्यातीसाठी उपलब्ध आहे. गरिबांसाठी पुरेसा गहू उपलब्ध असेल तर शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांकडून जादा दर मिळाला तर आम्हाला आनंदच आहे, असं पांडे म्हणालेत. सरकारी गोदामात सध्या गरजेपेक्षा जास्त साठा आहे. 1 एप्रिलच्या आकडेवारीनुसार सरकारी गोदामात 190 लाख टन गव्हाचा साठा आहे. प्रत्यक्षात 74.6 लाख टन साठ्याचं उद्दिष्ट आहे. केंद्र सरकार जास्तीत जास्त गहू निर्यात व्हावा यासाठी प्रोत्साहन देत आहे. बंदर आणि रेल्वे प्रशासनाला गव्हाच्या कार्गोंना प्राधान्य देण्यास सांगण्यात आलंय, असं पांडे म्हणाले आहे. मार्च मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात भारताची गहू निर्यात 78.5 लाख टनांवर पोहोचली. आजपर्यंतच्या इतिहासातली ही सगळ्यात जास्त निर्यात आहे. मागच्या वर्षी 21 लाख टन गहू निर्यात करण्यात आला होता. ब्युरो रिपोर्ट, अॅग्रो वन डिजिटल.